आर सुवर्णाज किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बालुशाही कशी करायची ते पाहणार आहोत। अगदी सोपी साधी सोपी रेसिपी आहे। आपली बालुशाही अगदी छान फ्लेकी होते, तुम्ही पाहू शकता। पाक अगदी आजपर्यंत छान मुरला आहे, खूप छान टेस्टी होते। चला तर मग त्यासाठी लागणार साहित्य आणि कृती पाहूया। बालुशाही करण्यासाठी इथे मी 2 वाटी मैदा घेतलाय, पीठ मळण्यासाठी पाणी, 1/2 वाटी वनस्पती तूप, 1/2 वाटी इथे मी दही घेतलंय आणि 1/2 चमचा इथे सोडा घेतलाय। करण्यासाठी इथे 2 वाटी साखर, पाणी, वेलची आणि केशर आणि सजावटीसाठी पिस्ते। इथे मोठ्या बाउलमध्ये हा मैदा मी काढून घेणार आहे। हा मैदा मी छान स्वच्छ चाळून घेतलाय अगदी बारीक चाळणीने। त्यामध्ये आपण आता हा सोडा मिक्स करणार आहे। सोडा छान सगळा मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित आणि हे वनस्पती तुपाचं मी मोहन घालून घेणार आहे। याच्यामध्ये छान सगळं व्यवस्थित घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मैद्याला छान चोळून घ्यायचं आहे आधी व्यवस्थितपणे। या पद्धतीने आपण हे अगदी प्रत्येक ठिकाणी असं व्यवस्थित लागला जाईल हा वनस्पती तुपाचा मोहन व्यवस्थित। त्याला या पद्धतीने छान हे मिक्स करून घेणार आहे। त्यानंतरच आपण याच्यामध्ये दही कालवणार आहे। हे अगदी व्यवस्थित सगळ्या बाजूनी छान मैद्याला कोट झालं पाहिजे। पा तुम्हाला दिसत असेल अगदी हे क्रंबल झाल्यासारखं दिसते बघा आणि ह्याची अशी मूठ तयार होते आपण हातामध्ये जर दाबलं तर। या पद्धतीने आपण हे सगळीकडे व्यवस्थित लावून घेणार आहे। आता मी यामध्ये दही घालून घेते। दही घातल्यानंतर दह्यातलं मॉइश्चर पूर्ण मैद्यामध्ये किती आपल्याला म्हणजे ॲब्झॉर्ब होतं आहे ते बघायचं आहे आणि मगच आपण पाणी घालणार आहे। आपल्याला थोडासा सॉफ्टच डो करायचा आहे। दही सगळीकडे लावून घेतलं आहे मी। आता थोडं थोडं पाणी घालून मी हे मळून घेते आहे व्यवस्थितशीर एकदम असं छान। खूप जास्त मळायचं नाही आपल्याला, फक्त हे एकसारखं करून घ्यायचं आहे म्हणजे एक प्रकार असं फक्त बाइंडिंग केल्यासारखं हा गोळा एक व्यवस्थित करून घ्यायचा आहे। इथे मी हा डो छान मळून घेतला आहे अशा पद्धतीने। आपल्याला खूप पण ह्याला जास्त मळायचं नाही आहे, असं फक्त एक करून घ्यायचं आहे म्हणजे सगळा गोळा असा आपल्याला। आता हे झाकण ठेवून मी रेस्ट करायला ठेवणार आहे, तोपर्यंत आपण पाक करून घेऊया। पाक करण्यासाठी आपण या भांड्यामध्ये साखर घेतली आहे। ज्या वाटीने मी सगळं मेजरमेंट घेतलं ना त्याच वाटीने आता मी हे ह्याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालणार आहे आणि गॅस चालू करून पाक करायला ठेवणार आहे। पाक आपल्याला अगदी साध्या पद्धतीने करायचा आहे। 2 वाटी साखरेला 1 वाटी मी पाणी घातलं इथे आणि अगदी ही साखर विरघळेपर्यंतच आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। म्हणजे हाताला तो चिकट लागला पाहिजे फक्त, याला 1 तारी 2 तारी असं काही नाही आहे। अगदी सोपा पाक आहे। त्यामध्ये आपण आता ही वेलची आणि केशर घालून घेऊया। केशर ऑप्शनल आहे, तुम्ही फक्त वेलची पावडर टाकली तरी चालतं। नुसती वेलची पावडर टाकली तरी सुद्धा आपली बालुशाही तेवढीच टेस्टी होणार आहे। आपलं पाक इथे तयार झालं आहे। अशा पद्धतीने हाताला हा चिकटला पाहिजे, अशा फक्त चिकट झाला की पाक झाला असं समजायचं। आणि मी आता याच्यामध्ये अगदी 1 चमचाभर लिंबाचा रस घालतीये, त्यामुळे काय होईल साखरेचे क्रिस्टल्स तयार नाही होणार ह्याच्यामध्ये आणि एकदम आपली बालुशाही जी आहे ना ती अशी चमकदार दिसेल छान, त्यावरती साखरेचा असा थर नाही होणार। त्यासाठी आपल्याला लिंबू घालणं खूप गरजेचं आहे। आता हे गॅस मी बंद करते आणि पाक खाली उतरून घेते। आता आपण ह्या पिठाचे एकसारखे गोळे करून बालुशाही करून घेणार आहे। हे पा या पद्धतीने आपल्याला एकसारखे गोळे करून घ्यायचे। त्याचे तुम्ही कुठल्याही साईजचं म्हणजे लहान मोठं कुठल्याही साईजचं करू शकता, लहान हवे असेल तर लहान करू शकता। एकसारखे आपण हे असे गोळे करून घेणार आहे आणि नंतर याचे बालुशाही करून घेणार आहे। बालुशाही करताना अगदी हलक्या हाताने आपल्याला हे असं गोल गोल फिरून, म्हणजे काय होतं त्याला असे पदर सुटतात छान हलक्या हाताने आपण हे आणि असं मध्ये इथे प्रेस करून घ्यायचे। हे पहा या पद्धतीने आपण करून घेऊया। आणखी एक करून दाखवते मी तुम्हाला। एकसारखे आपण ह्या बालुशाही करून घेणार आहे।
असं मध्ये होल करायचे। मी एक सारखं करून घेते म्हणजे आपल्याला तेलामध्ये सोडता येतील। इथे मी बालुशाही करून घेतल्यात थोड्या। आता आपण हे तेल तापायला ठेवले ना, ते कितपत तापले ते बघूया। अगदी आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे तेल, अगदी कोमट तेलामध्ये आपल्याला हे बालुशाही सोडायची आहे। अगदी हलकेच असा हा गोळा वरती आला ना तर आपण बालुशाही सोडणार आहे याच्यामध्ये। हा एकदम हलकेच असा वरती येतो आहे बघा, गोळा काढून घेते मी आणि आपण यामध्ये बालुशाही सोडूया। एका वेळेला आपल्याला थोडं जास्ती बालुशाही सोडायच्या ज्याच्यामध्ये, म्हणजे काय होतं की त्या मंदाचेवरती जास्त छान तळल्या जातात, म्हणजे खरपूस तळल्या जातात जास्त जर एकदम सोडल्या तर। आपण या पद्धतीने एवढं आपण सोडून घेणार याच्यामध्ये। 8 सोडलेत मी एका वेळेला, अगदी मंद गॅसवरती तळायचे। बालुशाही तळताना आपल्याला खूप पेशन्स लागतो, तरच बालुशाही आपली छान खुसखुशीत आणि अगदी आतमध्ये जाळीदार होणार आहे आणि त्यामध्ये पूर्ण असा पाक मुरला पाहिजे, एवढी त्याला जाळी सुटली पाहिजे छान। मी तळून घेते पूर्ण हलकेच अशा वरती आल्याशिवाय आपण त्याला हलवणार नाही आहे बिलकुल। आपली बालुशाही इथे तुम्हाला दिसत असेल कढईमध्ये हलकेच अशी वरती आली आहे आणि त्याला थोडेसे पदर सुटायला लागले आहेत। आता ही अशीच आपण अगदी अजून 5 मिनटं तरी ठेवणार आहे। एका साईडनी छान झाल्यानंतरच आपण याला पलटी करणार आहे। बालुशाही इथे मी 5 मिनटं मंद गॅसवरती छान तळून घेतली आहे। आता आपण ह्याला पलटी करणार आहे। एका साईडनी छान क्रिस्पी झाल्यानंतरच आपण ह्याला पलटी करणार आहे आणि दुसरी बाजूही याची छान आपण गोल्डन कलरवरती तळून घेणार आहे। तुम्हाला दिसत असेल याला एकदम अगदी छान पदर सुटलेत बघा, तुम्ही पाहू शकता। हे पहा एकदम छान फ्लेकी झाली आपली बालुशाही। अशीच आपल्याला मंद गॅसवरती तळून घ्यायची ही। आता मी 5 मिनटं तळून घेतली आहे, आणखी आपल्याला 7-8 मिनटं तरी लागतील ह्याला तळायला। हे पहा आपली बालुशाही इथे छान गोल्डन कलरवरती तळून झाली आहे। टोटल मला हे तळायला 12-13 मिनटं लागलेत। अशा पद्धतीने अगदी मंद गॅसवरतीच आपल्याला तळायची आहे। तुम्ही जर बालुशाही तळताना गडबड केली तर ती आतमध्ये कच्ची राहील आणि अशी फ्लेकी होणार नाही, तर पूर्णपणे त्याचं टेक्स्चर सगळं बिघडून जाईल। त्यामुळे अगदी मंद गॅसवरती हलकी होस्तोपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायची आहे बालुशाही। मी आता ही काढून घेते प्लेटमध्ये, छान असं साईडला झाऱ्या थोडासा तिरपा करून व्यवस्थित त्यातलं तेल सगळं निथळून द्यायचं आहे आणि काढून घ्यायच्यात सगळ्या बालुशाही आपल्याला। मी इथे गॅस बंद करते कारण तेल अगदी तापले खूप। पुढची बॅच टाकण्यासाठी आपल्याला तेल थोडं कोमट करून घ्यायचं आहे, त्यासाठी मी इथे गॅस बंद केला आहे। अशा पद्धतीने मी हे काढून घेते। मी तेल थंड करून घेतलं आहे आणि गॅस चालू केला आहे। आता आपण ह्या उरलेल्या बालुशाही पण यामध्ये सोडून घेणार आहे। अगदी कोमट तेलामध्ये आपल्याला सोडायची बालुशाही, तरच ती छान लेकी होते। या पद्धतीने हे आपण तळून घेणार आहे। तोपर्यंत आपले ह्या बालुशाही थोड्याशा कोमट झाल्यात आणि हे पहा ह्या बालुशाही तळलेल्या आहेत ना, त्या मी आता पाकामध्ये घालून घेते। पाकामध्ये आपल्याला हे छान मुरू द्यायच्यात 5 मिनटं, अशा पद्धतीने पाकात ठेवायच्यात थोडा वेळ। असं ह्यावरती पाक सोडून घ्यायचा आहे छान। 5 मिनटांनी आपण ह्या काढून घेऊया। बालुशाही इथे छान पाकामध्ये मुरली आहे, आता मी ही काढून घेणार आहे। पाकातनं आपण छान ही निथळून घेणार आहे अशी व्यवस्थित। या पद्धतीने मी इथे मांडून घेते व्यवस्थितपणे, एकदम छान होते बघा, तुम्हाला दिसत असेल एकदम छान फ्लेकी झाली आपली बालुशाही। पाक पण आतमध्ये छान मुरला आहे त्याच्या। अगदी 5 मिनटं आपण पाकात ठेवली आहे, तरीसुद्धा पहा तुम्ही एकदम किती छान दिसते आहे।
मी अशा पद्धतीने मांडून घेते आहे। बालूशाही इथे तयार आहे। मी अगदी इथे पिस्ते घालून छान सजवून घेतली आहे। मी दाखवते तुम्हाला एक पीस तोडून। हे पहा, एकदम छान आतपर्यंत पाक मुरला आहे। खूप छान टेस्टी झाली आहे बघा, आणि एकदम फ्लेकी होते ही बालूशाही। तुम्ही नक्की करून पहा। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। धन्यवाद।